नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण या व्हिडिओच्या दिवशीच म्हणजे आजच्या दिवसापासूनच मी आपल्या चॅनलला सुरुवात केली होती आणि तोच दिवस पुन्हा आलेला आहे, म्हणजे तो आषाढी वारीसाठी ज्या वेळेला वारकरी संप्रदाय दिंडीमधून सुरुवात होते दिंडी निघायला पंढरपुराच्या रस्त्यांनी, तर तीच दिंडी आज आहे. आणि दिंडीची दुसरी पंगत आज आम्ही वाढायला चाललेलो आहोत दिंडीच्या वारकऱ्यांना. तर गेल्या वर्षी हाच व्हिडिओ टाकून मी आपल्या चॅनलवरती सुरुवात केली होती. हा आजचा दिंडी स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आहे ती ऑलरेडी सेट करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शक्य असल्यास शेअर सुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आता मी तयार झालेले आहे. इथून पुढे सगळ्यांना घेत घेत आम्ही जाणार आहोत देहू गावमध्ये. आणि देहू गावमध्ये जिथे वारकरी संप्रदाय आमचा थांबलेला आहे, दिंडीची आमची गावाकडचे लोक थांबलेले आहेत, त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना जेऊ खाऊ घालून मग आम्ही घरी येणार आहोत. तर सगळा काय आजच्या दिवसाचा जो हालचाली होणार आहे, ज्या गोष्टी घडणार आहेत, तुमच्या सोबतच आम्ही असणार आहोत. चला तर मग आता घरातून जायला सुरुवात करूया आणि जिथे आपले वारकरी सगळे लोक थांबलेले आहेत त्या माऊलींना भेटूया. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी माऊली, मी आलेली आहे दिंडीच्या ठिकाणी जिथं वारकऱ्यांची दिंडी थांबलेली आहे. तिथं आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि इतका वारा सुटला आहे, ऊन भरपूर आहे. दुपारची वेळ आहे, एक पावणे एक वाजलेला आहे, दुपारची वेळ आहे. अगदी सूर्य माथ्यावरती आलेला आहे, 12-12:30 दरम्यान जो सूर्य माथ्यावरती, तो ऊन प्रचंड आहे पण वारासुद्धा इतका सुटला आहे की कोणालाही वाऱ्यात ऊनाची अजिबात काही चटके लागत नाहीत, ऊन भासत नाही. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इतकं हिरवंगार असं शेत आहे, पाहायला खूप सुंदर आहे. रात्री याच ठिकाणी वारकरी येऊन 3 वाजताची दिंडी इथं उतरली होती आणि त्यानंतर ते याच शेतामध्ये थंड वाऱ्याला झोपले होते. आम्हालासुद्धा ते बघून मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. आणि ही आषाढी वारी जी जाते पंढरपूरला ती दिंडी आहे. तर गेल्या वर्षीसुद्धा मी या दिंडीला आम्ही सगळेच जण घरचे आणि माझ्या भाचीच्या घरचे आलो होतो पंगत वाढायला, तर त्यावेळेला आम्ही स्वयंपाक करून घेऊन आलो होतो. यावेळेला काही कारणास्तव स्वयंपाक आम्ही इथे करत आहेत, ते आम्ही घरून न आणता कारण जमलं नाही काही कारणास्तव. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही वारी किंवा हा अनुभव शेअर करू. चला आता आपण वारकऱ्यांशी भेटू, त्यांचं काय काय चाललं आहे ते पाहू. आणि त्यातलेच एक आपले माऊली आहेत, महाराज आहेत, ते प्रमुख असतात वारीला, प्रत्येक वारीला खूप वर्षापासून ते वारी करतात. त्यांच्यासुद्धा आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडूनसुद्धा वारीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. तर इथे सगळे पायीवारीचे वारकरी संप्रदायाची आपली सगळी लोक गावाकडची इथे येऊन उतरली होती. ते मध्यरात्रीच 3 वाजता इथे उतरली होती आणि याच ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा थांबले होते, तर त्याच ठिकाणावरती ते पुन्हा विश्राम करत आहेत. त्यावेळेला ही बिल्डिंगची बांधकाम चालू होतं, आता बऱ्यापैकी 2 मजले बांधून झालेले आहेत. आणि हे पहा सगळा आमचा हा फॅमिली मेंबरचा ग्रुप आहे, कोणाला आळस आला आहे, कोणी जांब्या देत आहे, त्यांची जरा ओळख करून घेऊया. आता आपल्या नवीन नवीन मेंबर वाढलेत जरा. तर हे आहेत आमच्या ताई, माझ्या मोठ्या जाऊबाई, नमस्कार करा. ही माझी भाची, गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं हिला उज्ज्वला. ही माझी वहिनी, उज्ज्वलाची मम्मी लता वहिनी. आणि आमच्या नवीन सुनबाई, या वर्षी सुनबाईंना पण भेटलं हे भाग्य वारीचं. आणि ह्या आहेत ताई, ह्या दिंडीमध्ये असतात, दरवर्षी असतात. किती वर्षापासून करताय तुम्ही ताई वारी? 14 वर्ष आहे या ताईंचं. आणि हे आमच्या इकडे सोनी आणि सत्यम. आणि आमच्या इकडे आहे चिक्कू आणि हे बाबा असतात. आज बाबा आले तिच्या दिंडीला, यावर्षी पहिलीच दिंडी आहे ना तुमची. आणि त्यांचा तिकडे स्वयंपाक चालला आहे, आपण तिकडे बघूया स्वयंपाक कुठे आणि कसा चालला. गेल्या वर्षी आपण तयार करून आणला होता, यावर्षी ते इथे करतायत. तर ताई आपल्याला घेऊन चाललेत. तर या ठिकठिकाणी बसलेल्या ज्या माऊली आहेत त्या प्रत्येक जण वारीतल्याच आहेत. आणि जिथे जागा मिळेल तिथे हे लोक बसतात, थोडा वेळ आराम करतात. मग तो ऊन वारा पाऊस सावली काहीही न पाहता सगळ्यांचा अगदी आराम किंवा पुढची पावलं चालायची तयारी चालू असते. सगळ्यांना नमस्कार करून झाल्यानंतर पहा हे बाबा म्हणे हात पाहतात, त्यांना सोनियाचा हात पाहून काहीतरी सांगायचं होतं म्हणून त्यांनी पुन्हा सोनियाने सगळ्यांना नमस्कार केल्यानंतर तिचा हात पाहत होते. आणि आम्ही सुद्धा कौतुकास्पद ते ऐकत होते काय काय सांगतायत ते. तिथून पुढे निघालो आणि हे पहा वारीतले प्रत्येक मावशी किंवा या माऊली आहेत त्या जागामध्ये तिथं आराम करत चाललो होतं. त्यांच्या गाड्या पार्क केल्या होत्या आणि थोडस पुढे अंतरावरती गेल्यानंतर स्वयंपाक चालू होता. आणि हे जे शेत आहे मोकळं इथे रात्री या सगळ्या लोकांनी आराम केला होता. गार एकदम वारा काय का किडा मुंगी काय भीती नाही, कसली भीती नाही. मग
इतकं ऊन होतं तरी सुद्धा सगळ्यांच्या सहवासामध्ये अगदी प्रसन्न वातावरणाची अनुभूती प्रत्येकाला होत होती। हे पहा, यांचा इथे ट्रक आहे, ह्या सगळ्या वारकरी माऊलींचा सगळा सोबतचा सामान आहे त्या ट्रक मध्ये ते वाहून नेतात। आणि इथून बघा, पूर्ण जागा मोकळी होती गेल्या वर्षी, सगळे रो हाऊस वगैरे तयार झालेले आहेत। आणि इथल्याच एका घरामध्ये शेडच्या खाली स्वयंपाक करणं चालू होतं। त्यांनीच खूप सुंदर बघा अशी ही फुलं लावली होती की मला राहूलच नाही, त्याच्यावरून कॅमेरा मला फिरवावाच वाटला। आणि तुम्हाला सुद्धा हे दाखवत आहे, इतके सुंदर दृश्य आहेत रंगीबिरंगी फुलांचे। हे पहा, इथे एका घराची पॅकबंद शेड आहे, तिथे स्वयंपाकाची तयारी चालू होती। आणि या सगळी माऊली मंडळी इथे येऊन प्रत्येक जण आपल्या हातात जे लागेल ते काम इथे करत होतं। तर हे पहा, हे दोन बाबा होते, ते उकडलेले बटाटे सोलायचं काम करत होते, अर्धे उन्हात होते अर्धे सावलीत बसले होते। आणि पहा, त्यांना सुद्धा खूप छान वाटत होतं की कोणीतरी आपल्यावरून कॅमेरा फिरवतोय। किती निरागस आणि किती समाधानी हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती। तर ही चालली आहे स्वयंपाकाची तयारी। हे जेवण जे आहे ते सगळे एकत्र येऊन तयार करतात, कोणालाही जास्त कमी असं काम काही वाटत नाही। जे मिळेल ते काम इथे सर्वजण वाटून घेतात आणि करतात। हे पहा, किती वयस्कर आजी आहेत त्या सुद्धा इथे मदत करू लागतात, की त्यांना पिठामध्ये पाणी घालण्याची सुद्धा छोटी मोठी मदत खूप वाटते। ह्या दोन मावशी इथे एवढे मोठे मोठे लाटे चपातीचे मळले होते। त्यानंतर बघा, ह्यांच्याशी आपण गप्पा मारल्या, थोडी ओळख करून घेतली, आणि पुन्हा इथे आम्ही सगळेच मिळून ह्यांना सुद्धा मदत करू लागलो। तर भरपूर अशी लोक होती, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणं, सगळ्यांचा सहकार्य आणि आमचा हातभार लागणं ही खूप मोठी गोष्ट आमच्या समाधानासाठीची होती। तर आम्ही सगळे तिथे एकत्र आलो होतो आणि पुन्हा आम्ही ह्या सगळ्यांना पिठं मळू लागलो, चपात्या लाटू लागलो, त्या भाजू लागलो। तर तिकडे बघा, आता चपात्या बनवायला सगळे बसले होते। मोठमोठ्या चपात्यांचे गोळे करून अगदी मोठ्या गावरान पद्धतीच्या चपात्या ते लाटल्या होत्या। थोड्याफार ह्या आजींनी आणि मावशींनी चपात्या लाटल्यानंतर आमची मंडळी सुद्धा इथे बसली बघा चपात्या करायला। आणि ह्या तीन मावश्या इथे चपात्या भाजायला बसल्या होत्या। एका बाजूला ह्या चपात्या भल्या मोठ्या अशा करायची तयारी चालू होती। हे पहा, इथे भाजून ह्या पेपरवरती चपात्या थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या। इकडे चपात्या करणं चालू होतं, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला बघा, दोन काका मावशी जे आहेत ते भाजीची तयारी करत होते। त्याच्यामध्ये सगळा कांदा मसाला हे फोडणी घालून, ही फोडणी आहे ती भाजायची चालू होती। फोडणी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये छान असा रस्सा तयार करणार होते बटाटा आणि डाळीचा। तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे स्वयंपाक केला तर अतिशय सुंदर आणि चविष्ट स्वयंपाक इथे तयार होतो। तर इथे बघा, चपातीचं पीठ घट्ट झालं होतं, तर मी सुद्धा इथे चपातीचं पीठ पुन्हा मरदून द्यायला बसले होते। आणि या सगळ्या मावशा ज्या आहेत त्या सुद्धा इथे छोटी मोठी मदत म्हणून बघा, वरून पाणी घालतात। म्हणजे याचाच अर्थ, माऊलींच्या वारीमध्ये कोणीही अंग काढून बाजूला बसायला मागत नाही। मिळेल ते काम आणि मिळेल तितकं काम प्रत्येक आपल्या हिश्याचं करून देतं। त्यानंतर बघा, हे सगळी लोक कोणी गोळे करून देतंय, कोणी हे चपाती लाटून देते, कोणी भाजून काढते। 5 ते 6 मेंबर चपात्या लाटत होत्या आणि 3 मावशा कंटिन्युअसली चपात्या भाजत होत्या। इतकं सुंदर वाटत होतं सगळ्या। आम्ही सगळेजण जेवढे गेलो होतो तेवढे मिळेल ते काम आणि मिळेल ती मदत शक्य असेल तितकी करत होतो। तर हे पहा, इथे चपात्या भाजल्यानंतर सुद्धा इकडे तिकडे मुंगी लागू नये म्हणून एक मावशी ते व्यवस्थित त्या चपात्या लावायचं काम करत होती। आणि सगळ्यांचं हे लाटणं, गोळा तयार करणं, भाजून काढणं, इकडे रस्सा करणं, इकडे पीठ मऊ करणं, सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम चालू होत्या। प्रत्येक जण गप्पा गोष्टींमध्ये इतकं रमलं होतं, प्रत्येकाच्या मुखी माऊलींचाच गोडवा होता आणि प्रत्येकाच्या तोंडी माऊलींची ओवी किंवा माऊलींचा अभंग होता। तर हे पहा, इकडे रस्सा करण्याचं काम चालू आहे, तर्रीदार फोडणी भाजून झाल्यानंतर तर्री इथे टाकलेली होती। त्यानंतर बऱ्याच मावश्या ह्या चपात्या भाजून दमल्या होत्या, त्यातल्याच एका मावशीला मी बाजूला केलं पीठ मळून झाल्यानंतर। आणि पुन्हा मी सुद्धा त्यांना चपाती भाजण्यासाठी मदत केली, कारण तवा खूप मोठा होता, पटापट पटापट चपात्या भाजल्या जात होत्या। एरवी आपण हेच काम करायला बसलो तर आपल्याला प्रचंड धग भासते गॅसची किंवा या तव्याची किंवा ह्या शेडमध्ये। इतर वेळेला आपल्याला बरंच गरम झालं असतं, पण या सगळ्या वातावरणामध्ये अभंग चालू होते। प्रत्येक जण आपापल्या अनुभवाचे बोल सांगत होते आणि सगळ्यांचे अनुभव ऐकता, सगळ्यांच्या गोष्टी गप्पा चांगल्या रंगल्या होत्या।
माऊलींच्या गजरनादामध्ये किंवा अभंगनादामध्ये सगळे जण अगदी मनोभावे गुंग झाले होते आणि अशाच प्रकारे सगळा स्वयंपाक एक तयार होत होता। प्रत्येकजण आपल्या कामांमध्ये मग्न होतं। थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाल्यानंतर सगळ्यांना पंगत वाढायची तयारी चालू झाली होती। 300 ते 350 चपात्या त्या आपल्या करून झाल्या होत्या सगळ्यांच्या मदतीने हातभारामुळे। आणि हे पा थंड झाल्यानंतर ट्रेमध्ये भरून ठेवल्या होत्या। त्यानंतर इथे पंगतीला गोडाचा पदार्थ हवाच म्हणून इथे शिरेची तयारी चालू होते। हा रवा इथे भाजून ट्रेमध्ये काढून घेतला होता आणि पुन्हा त्या कढईमध्ये पाणी, साखर, वेलची, ड्रायफ्रुट्स जे असेल ते त्याच्यामध्ये मिक्स करून हे पाणी किंवा आधान उकळून घ्यायचं चालू होतं। आता हे आधान उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आहे हा भाजलेला रवा मिक्स करायचा होता। तो ट्रेसुद्धा गरम झाला होता। दोन्ही काकांच्या मदतीने हा रवा आहे तर ह्या आधानामध्ये मिक्स करून छान असा मोकळा सुटसुटीत होईल असा हा शिरा गोडाचा पदार्थ करणं चालू होतं। तर हे पहा किती सहजपणे, कितीही मोठा स्वयंपाक असेल तरी अगदी सहजपणे केला जातो। कोणताही गोंगाट नाही, गोंधळ नाही, कसं होईल काय होईल याचा सुद्धा टेन्शन न घेता सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांच्या मदतीने या गोष्टी व्यवस्थित पार पडत होत्या आणि अगदी व्यवस्थित हे आदान आणि शिऱ्याचा अंदाज कोणत्याही मोजमापाशिवाय अगदी अंदाज पकडून ह्या माऊलींनी तयार केलं होतं। तर आता हा सगळा शिरा किंवा सगळा रवा ह्या आदनामध्ये मिक्स केल्यानंतर पुन्हा ह्याला शिजवून घ्यायचं होतं। शिरा तयार होतात, सगळा स्वयंपाक तयार होता। बघा इथे रसा सुद्धा तयार झालेला आहे अगोदरच। आणि हा शिरा तयार झाल्यानंतर पंगत वाढायची सुरुवात झाली होती। जसं जागा मिळेल, जिथं जागा मिळेल तिथे सगळी ही वारकरी मंडळी कोणतीही जागा माती आहे, दगड आहे, ऊन आहे हे न पाहता जागा मिळेल तिथं बसत होते। काही जण ते शेडच बसले होते, काही जण बाहेर बसले होते, काही जण अगदी तुम्ही म्हणाल तर जनावरांच्या गोट्यात सुद्धा बसले होते। तुम्ही म्हणाल की असं कसं बघू शकता, पण नाही, त्यांच्या मणीधानी काही नसतं। तिथं जागा मिळेल तिथं ते अन्नप्राशन करायला बसतात, कारण मुखी विठ्ठलाचे नाम असते त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीची उणीव किंवा जाणीव भासत नाही। तर हे पाहिजे सगळ्यांनीच मदत करून घ्यायची। चपाती मळत चालू होत्या, बाकी स्वयंपाक वाढणं चालू होत। त्यांचा विठ्ठलाचा किंवा माऊलींचा इकडे जपसुद्धा चालू होता। तर सगळ्या गोष्टीचा विस्तार होत होत्या। इकडे तुळशी वृंदावनाची पूजा चालली होती। हे भाग्य गेल्या वर्षी मला मिळालं होतं, यावर्षी उज्ज्वलाला मिळालेलं आहे। तर बहा तुळशी वृंदावनाची पूजा केल्यानंतर इकडे पंगत वाढणं चालू होतं आणि त्यानंतर होणार होतं ते संकल्प सोडण्याचा कार्यक्रम। आता तुम्ही म्हणाल संकल्प सोडणे म्हणजे काय, तर ज्या दिवशी ज्या पंगतीचा मालक किंवा जे कोणी पंगत देणार असतील त्या पंगतीच्या मानकऱ्याला हे जे महाराज आहेत हे दिंडी प्रमुख आहेत त्यांचे, तर याच महाराजांशी आपण पुढे गप्पा मारलेल्या आहेत, ते सुद्धा तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। कारण हा व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मी हा अगदी मोजकाच व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। तर इथे संकल्प सोडत आहेत मानकरी आहे आजच्या पंगतीची उज्ज्वला। तर उज्ज्वलाला इकडे या मावशींच्या हस्ते मानाचं श्रीफळ देऊन अगदी इथे सगळ्यांच्या आपुलकीने हा संकल्प सोडून हळदी कुंकू देऊन मानाचं श्रीफळ दिलेलं आहे। तर अशी ही यथा सांग पंगतीची परंपरा जी आहे किंवा इतक्या वर्षांची जी रीत आहे ती जोपासता सगळ्यांच्या आपुलकीनं सगळ्यांना व्यवस्थित सेवा करता आजची पंगत पार पडत आहे। सगळ्यांना जेवण वगैरे करून दिल्यानंतर, सगळ्यांना वाढून दिल्यानंतर आम्ही सुद्धा नंतर जेवलो होतो। अगदी खूप छान वाटला आजचा हा प्रसंग, आजची ही पंगत वारीची। आणि ही देहूगावची पंगत पुढे आता आळंदीतून निघणार आहे, देहूतून आळंदी, जिथून पुढे त्यांचा पुढचा मार्ग वाटचाल चालू होणार आहे। तर अशा ह्या आजच्या सगळ्या हालचाली तुमच्यासोबत मी व्हिडिओतर्फे शेअर केलेल्या आहेत। आणि हे पहा इथे सुद्धा लोक अगदी मनात काहीही न आणता मोकळ्या जागेवरती शेडेखाली गोठ्यामध्ये बसून सुद्धा जेवत आहे मनसोक्तपणे। आजची वारीची पंगत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत। रामकृष्ण हरी माऊली।